पुलवामा मध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण 2 मिनिटे श्रद्धांजली वाहूया. ओम शांति शांति. सर्व नेत्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचंय. वांद्रे पश्चिम विधानसभा यांच्यातर्फे आदरणीय राजसाहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. अच्छा, या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे आणि अभिजित पानसे हे पक्ष निधी म्हणून 51 लाख रुपये आदरणीय राजसाहेबांकडे अर्पण करतो. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष श्री मनोज चव्हाण, पांच लाख रुपये पक्ष निधी म्हणून कामगार सेनेतर्फे राजसाहेबांना अर्पण करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना 1,31,313 रुपये माथाडी कामगार सेनेकडून पक्ष निधी म्हणून देण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी सेना 1 लाख रुपये पक्ष निधी म्हणून देण्यात येत आहे. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आलेला आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे आपणा सर्वांना आज मार्गदर्शन करतील. धन्यवाद. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज 13व्या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या गेल्या 13 वर्षामध्ये अनेक चढउतार पक्षाने पाहिले. आणि ते चढउतार पक्ष पाहत असताना तुम्ही सर्वांनी मला निर्व्याज साथ दिलीत, त्याबद्दल मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे.
आज खरतर मी चौवीस तारखेला कोल्हापूरला बोललो होतो, त्याच्यानंतर मी आज बोलतोय. काय बोलणार याची चर्चा जास्ती. लोकसभेवर बोलणार का, लोकसभा लढवणार का, लोकसभा नाही लढवणार, बरं मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलो पण नाही. साक्षीला समोर आहेत, वर्तमानपत्रांमध्ये आपले तेच ठरवतात. तीन जागा मागितल्यात, दोन जागा मागितल्यात, आत्ता ह्यांना भेटणार आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मी तुमच्यासमोर नंतर जाहीर करेन. नंतर याचा अर्थ आजच नव्हे, आज मी आपल्याशी काही गेल्या काही दिवसांमध्ये काही घडलेल्या घटना आणि इतर सर्व गोष्टी याबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे. आणि हे मी एवढ्यासाठीच बोलणार आहे आज, मुद्दामून याच्या पुढेही मी बोलीन. आणि याचं कारण म्हणजे आपली स्मरणशक्ती खूप कमी असते, लोकांची सर्वांचीच स्मरणशक्ती खूप कमी असते. कुठच्या जर समजा तुम्ही संपादकाला जरी विचारलं वर्तमानपत्राच्या किंवा कुठच्या तरी टेलिव्हिजन चॅनलच्या, खास करून वर्तमानपत्राच्या, आणि सहज त्यांना विचारलं की बाबा एक सहा दिवसापूर्वीची एक तुमची हेडलाईन काय होती वर्तमानपत्राची, त्याला पण सांगता येणार नाही. कारण रोज बातम्या येत असतात, नवीन काहीतरी घडत असतं, नवीन तुम्ही काहीतरी वाचत असता, अगोदरच्या पाठीमागे जात असतात आणि रोज काहीतरी नवीन घडावं, अगोदरचं मागे जावं, हीच या सरकारची इच्छा आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारची हीच इच्छा आहे, भाजपच्या सरकारची हीच इच्छा आहे. आणि म्हणून आता पुढे आहेतच सभा माझ्या, त्यावेळेला बोलीनच. कारण गेल्या 5 वर्षात इतके विषय देऊन ठेवलेले आहेत, एका भाषणात काय होतंय आपलं. पण मी आज खास करून तुमच्याशी, कारण गेल्या काही दिवसांमध्ये मध्यंतरी मला आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या. कारण मी कसा होतो, मी त्या कोल्हापूरला होतो, कोल्हापूरला भाषण केलं, भाषण केल्यानंतर मी तिथे आंगणेवाडीच्या जत्रेला गेलो, जत्रेवरनं मी परत आलो आणि मग मी तिथे त्या भाषणामध्ये काय बोललो याच्यावरती अनेक भाजपच्या ज्या काय फुलबाज्या वाजत होत्या इथे, कारण मी त्या काही ट्रोल बिलला भीक घालत नाही. ती नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली सगळी ती लावारीस पोरं बाहेर फिरत असतात. आणि मग इथे जे असतात आणि मग इथे जे काही नमरुग्ण असतात ते लगेच आपले आपले बघा काय काय आलंय, पाठवून द्या ढकलून. हे सगळे गवंडी आहेत, गवंडी. ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्यायची, पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची, ह्याने दिली वीट की पुढे द्यायची वीट. आणि त्या फुलबाज्या खूप वाजल्याचं मला कळलं. माहिती काही नसतं, बस कोणीतरी आपल्या पाठवले द्या ढकलून. आणि मग अनेक असे
मैदानांच्या कट्ट्यावरती बसणारे, संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे, आणि मग याच चर्चा. सैन्य घुसवलं पाहिजेत. एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे. याला दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटते यांची. आणि म्हणे युद्ध करायला चला. यातले बरेचसे युद्ध करायला चालावाले जे आहेत ना, हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे हा. आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तानवाले बघणार आहेत, सायलेन्स झोन आहे, इथे नका टाकू, इथे नका टाकू, हा सायलेन्स झोन आहे. काय आता ना पत्ता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना, मग त्याच्यावरती बोलायचं. ते म्हणे ते काय अजित डोवल, राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का अजित डोवल, हा माहिती तरी आहे का माणूस, मला नक्की माहिती आहे. आणि प्रश्न असा आहे, मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील, बरोबर आहे. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला काही जणांनी जर समजा भणभणून सोडलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजेत. मी आता हे मध्यंतरी का नाही बोललो, मध्यंतरी मला नांदगावकरांनी सांगितलं, बाळा नांदगावकरांनी सांगितलं, आमच्या इतर बाकी लोकांनी सांगितलं, आपण बोललं पाहिजे. मी म्हटलं सगळ्या धुराळा बसू देत, ते बोलतायत मग आपण बोललो, आपण बोललो मग ते बोलतायत. मी म्हटलं ही काय बॅडमिंटन किंवा लॉन टेनिसची मॅच आहे का? सगळ्यांची भूत उतरली एकदा खाली की बोलू म्हटलं आपण, नाहीतरी म्हटलं 9 मार्चला आपला वर्धापन दिन आहेत त्यावेळेला बोलू. हे अजित डोवल कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, बरोबर. या डोवलांची मुलं काय करतात हे माझं मत नाही. हे कॅरावॅन नावाचं जे काही एक वेब पोर्टल आहे, प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे, ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवल यांच्या मुलाने 1000 कोटीचा दावा केला आहे. आता स्वतःची लायकी 1000 कोटीची हे त्यांनी ठरवली कशी मला माहीत नाही. पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय, तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना, या अजित डोवल यांचा मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले 2 पार्टनर, त्यातला 1 अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे. दाखव रे जरा ते. त्यांची कंपनी, या कंपनीचे त्यांचे, या कंपनीचे 2-3 पार्टनर त्यांचे, दुसऱ्या एकाचे ते बंद कर. हा त्यांच्या मुलाचा व्यवसाय झाला, त्यात त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो. इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथैट केला असता, हा देशद्रोही, राष्ट्रद्रोही, यांच्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, हे आता बघा ना, ते पुलवामा झाला, पुलवामा नंतर तो एअर स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक नंतर आता सगळं बरं सगळं थंड. राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहे, सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले. पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं, राष्ट्रभक्ती बाहेर काढायची, ही यांची राष्ट्रभक्ती. आणि मला पहिला प्रश्न पडतो, भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जी काही लोक असतील आजूबाजूचे, हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण? जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या
काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना, हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच, ते देशाला पडणारे प्रश्न आहेत. पुलवामाचा हल्ला कधी झाला? काय 14 तारखेला ना, 14 फेब्रुवारीला झाला बरोबर. 29 डिसेंबरला बँकॉकमध्ये अजित डोवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार, सुरक्षा सल्लागार, काय त्यांचं नाव काहीतरी आहे, दाखवलं ते, त्यांची 27 डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली. कशासाठी झाली, का झाली, आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबादमधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार, त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू. मग 27 डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉकमध्ये काय बोलले? आम्ही प्रश्न नाही विचारायचं, असं काय तुमच्या बोलण्यामध्ये झालं, असं तुमच्या काय चर्चेमध्ये असं घडलं की ज्याच्यानंतर बरोबर 1-1.5 महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली, असं काय ठरलं होतं, काय झालं, काय घडलं, बोलणी फिसकटली का, बोलणी यशस्वी झाली? मला असं वाटतं हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकाने ह्यांना विचारले पाहिजेत. आमचे जवान मेलेत, या देशातली 40-40 कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात, आमचे CRPFचे सगळे जवान मारले जातात, त्यांची पत्नी, त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात, आणि आम्ही प्रश्न नाही विचारायचे. तुम्हाला आठवत असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या 2015ची गोष्ट, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि पत्रकार परिषदेला मी तिकडे गेलो असताना मी तिकडे असं म्हटलं होतं की 2019च्या अगोदर हे सरकार, नरेंद्र मोदी आणि हे सरकार युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. बोललो होतो, आठवतंय तुम्हाला, व्हिडिओ पाहिलाय. मी ज्योतिषी नाही, हे इतके प्रेडिक्टेबल आहेत की ह्यांना हे काय काय करू शकतात, हे काय काय घडवू शकतात. मी ज्या वेळेला त्या गुढीपाडव्याच्या आपल्या सभेमध्ये म्हटलं होतं हे की ह्यांचा दाऊदला आणण्याचा प्लॅन चालू आहे, दाऊदला आणण्याचं म्हणजे काय, दाऊदला स्वतःहून यायचं आहे, पण हे दाखवणार असं, सांगणार असं की बघा आम्ही दाऊदला आणला, मग तो विषय बंद केला. मग मी ज्याला म्हटलं की हे राम मंदिराचा विषय आणतील, त्याच सभेमध्ये बोललोय राम मंदिराचा विषय आणतील आणि या देशामध्ये दंगे घडवतील, चाचपणी करून पाहिली, काही होईना. मग आता निवडणुकीच्या तोंडावर करायचं काय? हा हल्ला असाच कसा घडतो? मी हे तुम्हाला आत्ता एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल, तुमच्या कानावरनं ही गोष्ट गेलेली असेल, परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो कारण पुढची काहीतरी बातमी येते. ते जे आपले CRPFचे लोक गेले
ते जायच्या अगोदर त्याची बातमी आहे का रे? ती एअरलिफ्ट करा म्हणून सांगितलं होतं, जरा आहे दाखव जरा. हे सीआरपीएफचे आपल्या लोकांनी अगोदर त्यांना सांगितलं होतं या सगळ्यांनी की ह्यांना एअरलिफ्ट करा, ह्यांना गाडीने पाठवू नका. हा इंटेलिजन्स फेल्युअर नाही आहे, याचं कारण दुसरी जी इंटेलिजन्सची नोट आली होती ती दाखव. हे बघा, त्यात त्यांनी दिलं होतं की त्या संपूर्ण रस्त्यावरती धोका आहे, हल्ला होण्याची शक्यता आहे, नीट तुम्ही तिकडे साफ पहिलं करा. नाही झालं. एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रश्नही नाही विचारायचे, आम्ही शंकाही व्यक्त नाही करायची. आमच्या देशाचे जवान मारले जात आहेत, हकनाक मारले जात आहेत, युद्धामध्ये जर समजा अशी गोष्ट झाली तर त्यांच्या घरच्यांनाही गर्व वाटेल, अभिमान वाटेल. पण काही कारण नसताना फोकटच्या फाकट फक्त आमचे फक्त लोक मरतायत. आधी सांगून देखील जर समजा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर ही जबाबदारी कोणाची? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय? तो कसला सल्ला देतो? हा पुलवामाचा सगळा प्रकरण झालं, अख्खं घडलं. हे घडल्यानंतर टेलिग्राफ न्यूजपेपर किंवा कुठच्या तरी वर्तमानपत्रामध्ये नरेंद्र मोदींच्या पुढच्या काही दिवसांचे फोटो आलेत. फोटो बघा. आहेत का रे? नाही आहेत. तुम्हाला दिले होते ना मगाशी मी 6-7 फोटो होते ते. ते काय घाबरणार, ते मीच दिलेत त्यांना. असो, येतील ते, तुमच्याकडे असेल तर मला दाखवतील ते. त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत, रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट. म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातले आहेत वगैरे वगैरे, असं काही नाही बाबा, दुःख आहे असं काही नाही. व्यवस्थित सगळं टापटेप सगळं व्यवस्थित. ते फोटो बघितले, मी बघत असतानाच मला असं वाटलं, म्हटलं हा कसले फकीर, ह्या तर बेफिकीर. अशा माणसाला फकीर म्हणत का कोणी? हे बेफिकीरच. मी ज्या वेळेला तिथे 24 तारखेला कोल्हापूरला बोललो आणि कोल्हापूरला मी सांगितलं, म्हटलं बघा पुढच्या काही दिवसामध्ये अजून एक मोठी घटना घडवतील. 26 तारखेला एअर स्ट्राईक झाला. तो 26 तारखेला एअर स्ट्राईक झाला, आपला वैमानिक अभिनंदन हा तिकडे पडला गेला. मग तिकडच्या काही स्थानिकांनी त्याला तिथे मारला, मग तिथे पाकिस्तानच्या लोकांनी त्याला धरला त्यावेळेला आणि मग घेऊन आले. हे झाल्या झाल्या, हे पहाटे झालं, 3-3:30 झालं. लगेच भाजपवाल्यांकडनं सुरू, 250 माणसं मारली, 300 माणसं मारली, 400 माणसं मारली. पहिले बोलले अमित शाह, ते काय कोपायलट होते का? किंवा मी विमान चालवतोय, तू जरा खाली मोज माणसं.
आज आपला जवान पायलट पुन्हा आपल्या देशामध्ये स्वगृही परतला, नीट परतला. पाकिस्तानने त्याला आपल्याकडे पाठवलं, परत दिलं. एक मिनिट, तुमच्या घोषणा बंद करा. आता 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 17, 18, 19, 20, 21 हे बघा, आणि 22 रोजचे फोटो आहेत. कोणत्या चेहऱ्यावरती दुःख आहे सांगा मला. आमची 40 माणसं मारली गेली. चाळीस परिवार उद्ध्वस्त झाले. आणि नंतर त्या याच्यानंतर कुठे गेले, ते कोरियात गेले, शांततेचा पुरस्कार घेतला. मला आतापर्यंत फक्त हे फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्डलाच माहिती होतं की असे अवॉर्ड मिळतात म्हणून. हे बघा, यांना जर विचारलं असतं ना शेजारच्यांना, कोणाला अवॉर्ड दिला, कोण होता कोण तो. ही परिस्थिती देशामध्ये आहे, युद्ध सदृश परिस्थिती आहे. आणि गेले कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला. जसं नोटबंदी झाल्या, नोटबंदी केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान, आणि जपानमध्ये भाषण केलं. बघा कशी भारतीयांची वाट लावून आलो की नाही, आहे ते भाषण. असो, तो एअर स्ट्राईक झाला. किती खोट्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. अरे हे जरा कमी करता येईल का मला, थोडा कमी करा लाईट. हां बस, थोडा वाढव आता, नाही तर कोण बोलतेच कळायचं नाही. त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या सोशल मीडियावरती यांनीच निर्माण केलेल्या काही वेब पोर्टल्सवरनं काही फोटो जाहीर दाखवले गेले. भाई गंमत बघा, जे बिफोर आहेत ते आफ्टर म्हणून दाखवलेत, आणि आफ्टर आहेत ते बिफोर म्हणून दाखवलेत. आणि 1000 किलोचा म्हणे बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकले आपल्या पायलट्सनी, बॉम्ब टाकले हो टाकले. मी तुम्हाला एक युद्धाचं एक गोष्ट सांगून ठेवतो. जे आपले पायलट्स असतात, जे आपले विमानं चालवतात, किंवा आर्मीचे लोक असतील किंवा नेव्हीचे लोक असतील, या सर्वांना तुम्ही ज्या वेळेला एखादं टार्गेट देता, एखादी गोष्ट ज्यावेळेला देता, एखादी माहिती ज्यावेळेला देता, त्यावेळेला ते काम करून येतात. जगामध्ये कुठचाही देश हा त्याचं युद्ध जिंकतो किंवा हरतो तर एकाच गोष्टींमुळे, एकच गोष्ट असते ज्याच्यामुळे तो जिंकू शकतो किंवा तो हरू शकतो, आणि ती एक गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती. समजा तुम्ही माहिती चुकीची पुरवलीत त्यांना, तर ते चुकीच्या ठिकाणी जाणार आहे. जर माहिती योग्य पुरवलीत त्यांना, तर ती योग्यच गोष्ट होणार आहे. ते बॉम्ब टाकायला चुकलेले नाहीत आपले लोक, आपले जवान बॉम्ब टाकायला चुकलेले नाही आहेत, त्यांना माहिती चुकीची. अर्थातच ते सगळं प्रोग्रॅम्ड असतात. ही काय विमानं अशी नाही आहेत की खालू वरतून बघतायत खाली आणि मग बॉम्ब टाकतायत. सगळं प्रोग्रॅम्ड असतात. जिथे तुम्हाला सांगितलं आहे तिकडे बरोबर तिथे स्ट्राईक होतो. मग बॉम्ब जंगलात कसे पडले, माहिती कोणी दिली? आज बाकीचे लोक, आज त्या एअरफोर्सचे जे चीफ आहेत ते येऊन बोलले की आम्ही स्ट्राईक केला. हो केलाच.
आमच्या जवानांचं आम्ही अभिनंदन केलंच पाहिजे, त्यांनी त्यांचं काम बजावलं, माहिती चुकीची दिली गेली. आणि मग त्याच्यानंतर ह्यांची सगळी लवाडी सुरू जी झाली ना, 200 माणसं मारली, 300 माणसं मारली, 400 माणसं मारली. पुढचा फोटो दाखवतो, ते दोन फोटो आहेत, ते बिफोर अँड आफ्टरचे आहे त्याच्यात. पहिल्या दोन एक दोन मध्ये असेल बघ, तुला दिले होते ना केतन? अरे एकाच ह्याच्यात आहेत ना ते बिफोर आणि आफ्टरचे दिले, ते आहे लागतील. एक इमारत आहे कौलासकट, हा अशी निळी कौल आहेत, तो फोटो दिलाय बिफोर. आणि त्या इमारतीचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन सुरू आहे, आजूबाजूला झाडबिडा येतं सगळं. आणि तो दिला आफ्टर. इमारत बनतानाच माहिती किती किती खोटा प्रचार करायचा, तुमच्यापर्यंत किती खोट्या गोष्टी पोहोचवायच्या. ही इतकी माणसं मेली. अहो साधी गोष्ट लक्षात घ्या, 200, 300, 400 सोडून द्या, 10 माणसं जरी पाकिस्तानामध्ये गेली असती ना, मारली गेली असती ना, अभिनंदन आमचा परत येत नसता. इम्रान खान निर्णयच घेऊ शकत नाही, तर त्या देशाने उभा जाळला असं त्याला. तुमच्याकडची जर समजा आपल्याकडची माणसं जर समजा इतकी मेली असती, आपण केला असता का परत, वैमानिक परत केला असता? मग त्यांच्याकडची जर समजा 200, 250, 300, 400 माणसं जर समजा मेली असती, हे जे तुम्ही सांगताय, आपला वैमानिक परत देतील का? बे किती खोटं बोलायचं, याला काही मर्यादा? अख्ख्या देशाशी खोटं बोलतायत का? खोटं बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे. हे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत. मी आत्ता काही गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत, त्याच्यात ते त्या एअरस्ट्राईक नंतर आता कुठेतरी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की आमच्याकडे जर राफेल असतं, हे बघा कसे, आमच्याकडे जर राफेल असतं तर वेगळीच गोष्ट झाली असती. म्हणजे तुम्ही आमच्या वैमानिकांचा अपमान करताय. साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. एक मिनिट, हे नाही राफेलचं बघ, मी तुम्हाला मुद्दामून हे सगळ्या गोष्टी आणल्या आहेत, कारण हे लगेच कसं होतं की तुमच्या मोबाईल वरती एखादी गोष्ट आली, तुम्ही पटकन पुढे विसरून जाता, पुढचं काहीतरी येतं. दिनो बहुत चर्चा चल रही है. ऐका, अरे स्वर उठ रहा है, राफेल की कमी आज देश ने महसूस की है. आज हिंदुस्तान एक स्वर में कह रहा है कि अगर हमारे पास आज राफेल होता तो शायद इससे भी नतीजा कुछ और होता. म्हणजे जे आमचे वैमानिक तिथे गेले, ज्यांनी एका धाडसाने ही गोष्ट केली, तुम्ही म्हणताय की ती विमानं काही नाहीत, ते वैमानिक काही नाहीत, राफेल असतं तर वेगळी गोष्ट. तुमच्यावरच्या भ्रष्टाचारासाठी म्हणून, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारासाठी म्हणून तुम्ही आता राफेलचं नाव घेताय. अहो प्रश्न, आम्ही पण कधी राफेलबद्दल नाही प्रश्न केला. ती राफेल का राफायल, ती विमानं असतील चांगली, आमचा प्रश्न तो नाहीच आहे. अनिल अंबानीला काम का दिलं, आमचा प्रश्न तो आहे. ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होती, विरोधी पक्षामध्ये होती, ज्यावेळेला तुमच्या व्हीपी सिंग हे पंतप्रधान होते, व्हायच्या अगोदर, व्हीपी सिंग पंतप्रधान व्हायच्या अगोदर राजीव गांधी जेव्हा होते, त्यावेळेला ह्याच लोकांनी बोफोर्स प्रकरण ताणलं होतं, बरोबर आहे? बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचा विषय होता, तो महत्वाचा होता. बोफोर्स तोफांचा नव्हताच. ज्यावेळेला कारगिल युद्ध झालं आपल्याकडे, त्यावेळेला त्या कारगिलमध्ये सर्वात जास्ती जी आपल्याला मदत झाली मोठ्या प्रमाणावरती, ती त्या बोफोर्स तोफांचीच झाली.
सो प्रश्न हा तोफेवरचा नव्हता, प्रश्न हा राफेल ह्या विमानावरचा नाही आहे. अनिल अंबानीला ह्याचं काम का दिलं? अनिल अंबानीला याच्याकडे कोणता असा अनुभव आहे? अशी कोणती तुमची फक्त मैत्री, हे फक्त काम देण्याचं, हजारो कोटीचं काम देण्याचं आणि पाचशे साडेपाचशे कोटीचं विमान, मग त्याच्यामध्ये ह्यांचे लगेच लावारिस पोरं निघतात नाही का ती? की आता इतक्या दिवसात काँग्रेसने केलं होतं, मग काँग्रेसने केल्यानंतर मग इतक्या वर्षांमध्ये एवढा फरक तर पडणारच आहे थोडासा पैशामध्ये, थोडासा 1000 कोटीचा. आत्ता 5 वर्षापूर्वी गेले ना काँग्रेसवाले. तुम्ही आता हे 2 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलीत, म्हणजे त्याच्या अगोदरची समजा 3 वर्ष पकडली, 3 वर्षामध्ये 550 कोटी रुपयांच्या विमानाची किंमत 1600 कोटी रुपये होते. मग काँग्रेस काय सांगाडा घेत होती का फक्त? आता मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं की नाही, राफेलमध्ये इंजिन पण बसवलं गेलंच पाहिजे. मग वाढणार किंमत काय? साला येडा बनवायला काय आहे की नाही लिमिट? आणि हे जे दाखवतायत ना दुःख दुःख बिख जे काही गोष्टी सांगतायत ना, आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या ज्यावेळेला तिकडे आल्या त्यावेळेला अगदी एक चेहरा बेरा पाडून सगळे शोभे त्या दिवशी, त्याच्यानंतर ते याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं हा फक्त एक 5-7 सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. हे खरं स्वरूप आहे यांचं. आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं. मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर. व्यापारी व्यापाऱ्याचं काम करत असतो पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं, असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो? या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या, हे याच्यावरनं कळतंय. आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला, तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो. मला असं वाटतंय पुढच्या महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात निवडणुकीच्या मध्यात असाच एक पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, घडवला जाईल आणि पुन्हा लक्ष सगळ्यांचं तिकडे वळवलं जाईल आणि मग परत राष्ट्रभक्तीची सगळी भाषणं सुरू होतील. कारण ह्यांना कळलेलं आहे की आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत ह्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत, सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत. मग ते मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, 2 कोटी रोजगाराच्या गोष्टी असतील वर्षाला, नाही तर इतर सगळे जे काही सगळं ते आता माझ्या पुढच्या भाषणांमध्ये येतीलच सगळ्यांचे वावडे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून दाऊदला वापरता नाही आला, राम मंदिर वापरता नाही आलं. आता त्या ऐन राम ते आहेत ना हिंदूचे, त्यांच्याकडे सगळे राफेलचे, म्हणजे राफेलचे पेपरच चोरीला गेले का देश आहे का काय गंमत? म्हणजे मला असं वाटायचं 70-80च्या दशकातले हिंदी चित्रपट पाहिल्यावरती हे काही दाखवतात, आता वाटतं खरं आहे. ते जे पूर्वी असायचं नाही का, दिवाकर उसे उठा के लेके आओ. वो पेपर उनके हाथ में नहीं मिलने चाहिए.
म्हटलं की सगळे टीशर्ट बिशर्ट घालून सगळे चालायचे ना अँबॅसेडरमधनं. मला वाटतं बाबा काहीतरी अतिरंजित आहे आता वाटतं खरं आहे. राफेल सारख्या एका इतक्या मोठ्या गोष्टींचे पेपर चोरीला जातात आणि एक अधिकारी सांगतो की नाही चोरीला गेले आणि काल परवा परत सांगतायत नाही सापडले त्याची कॉपी गेली होती बाहेर. आणि ते हिंदूचे एन राम त्यांच्याकडे त्या वर्तमानपत्रामध्ये या सगळे पेपर्स आले आणि मग त्यांच्यावर ढकलण्यासाठी म्हणून चोरीला गेले. म्हणजे त्यांनी चोरले चोरीला गेले कसे तुमच्या डिपार्टमेंटमधनं बाहेर पडले कसे काय. भारतीय जनता पक्ष खास करून मोदींचं भारतीय जनता पक्ष तर आहेच परंतु मोदींचं काय दुर्दैव आहे बघा. पुन्हा अंगावर कोण आलं उलट राम आणि हिंदू. बाबानो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक चित्रपट सांगून ठेवतो. तो एका श्रीनिवासन राजीव नाही राजीव चंद्रशेखरन राजीव चंद्रशेखरन नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. इराकमध्ये घडलेल्या खऱ्या गोष्टी ज्यावेळेला ते केमिकल वेपन्सचं सगळं चालू होतं ना त्यावेळेला त्या तिथे त्याच्यावरचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकावरचं त्या घटनांवरचं खरं एक ते पुस्तक म्हणजे त्या डॉक्युमेंटेड सगळं त्या गोष्टी आहेत त्याच्यावरचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकावरनं एक चित्रपट आला आहे तुम्हाला मिळालं तर जरूर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक अंदाज बांधा की हे सगळं राजकारण काय चालतं. त्या चित्रपटाचं नाव आहे ग्रीन झोन. तो फक्त तुम्ही चित्रपट बघा आणि ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी हँडल होत असतात आणि हे सगळ्या गोष्टी घडत असताना आणि मग तुमच्या मनामधला जो भारत तुमच्या मनामधला जो जवानाबद्दलचं प्रेम तुमच्या मनामध्ये असलेले जवानाबद्दलचे एक काय म्हणू निष्ठा आस्था ज्या तडफेने सगळेजण म्हणतात की भारत माता की जय हे त्या जवानाकडे बघून म्हणतात आणि ते जे तुमच्या मनामध्ये असतं याचे फायदे घेतले जातात. मी तुमच्यासमोर अजून एक काही गोष्टी समोर ठेवणार आहे. December 25, 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. परत मी तारीख सांगतो 25 December 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. पुढे सातच दिवसात 2 January 2016 ते 5 January 2016 पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला. काही केक बादला का काय झालं हात धुतले नव्हते का असं काय घडलं. भरवले ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन. पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात April 2016 आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मेमध्ये तामिळनाडू आणि पोंडेचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या. किती दिवसात 3 महिन्यात. उरी हल्ला 18 September 2016 पुढे 5 महिन्यात म्हणजे February 2017 उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 27 January 2015 पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे 10 दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. डोकलाम आठवते का तुम्हाला डोकलाम. मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी पण ते डोकलाम होतं. अनेक भारतातल्या माझ्या अनेक सहकाऱ्यांशी मी बोललो मलाही कळत होतं ते डोकलाम आहे कुठं. ते आहे आपल्या त्या काय हो कुठचा प्रदेश भूतानमध्ये. भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये. परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे लष्कराच्यापासून सगळी गोष्ट आपल्यावरती आपल्याकडे असल्यामुळे तिथे ते काहीतरी
चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले, मग आपले लोक घुसले, मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं, आठवतं तुम्हाला? खूप दिवस सुरू होतं. आणि मग त्याच्यानंतर एक सगळं या सगळ्या फुलबाज्या आणि सगळी लावारीस पोरं सुटली होती. चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज प्रॉडक्ट्स बंद करा, चायनाची कुठची गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. ए नीट बनव रे, मस्त बनव रे, नूडल बिडल. आपलं एक रोजचं ठरलेलं असं आहे, आपलं काय त्यांचं ते तीन झाले की आपल्याला चायनीज लागतं. मग यांचं हे रात्रीचं हे चालू. पण चायनीज प्रॉडक्ट बंद करा, चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज गुड्स वापरू नका, वगैरे 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 चालू होतं. आठवतंय तुम्हाला? आता मला प्रश्न आहे, वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला? मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं, बरोबर की नाही? मग एकदा आम्हाला कळू तर दे, दुश्मन कोण आहे? आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी, हे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत, हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार, यांची लावारीस पोरं. खरंय, ते कोण काय असतात ते त्यांना आईनं बाप कोण काय कळतच नाहीत. आणि मग खाली सगळ्या फुलबाजी असतातच, एकाला एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्या दुसऱ्याला लावते ती. आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपले फिरत बसत. मला माहीत नव्हतं ते काय, मी काय ते बघत नाही, ते ट्रोल बिल वगैरे बघत नाही मी. आपले माझे व्यंगचित्रपण मी आपलं देतो ढकलून, नंतर काय करायचं करा, नंतर आपलेच लोक अनेकदा काम करतात त्याच्यावरती. एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल. पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायचे. आत्ताच सांगून ठेवतो, सरकारने आणि पोलिसांनी याची नोंद घेऊन ठेवावी. त्या भाजपवाल्यांची नाटकं खूप झाली आता, हे गेले 5 वर्ष या भाजपवाल्यांनी खूप नाटकं केली, आता कळलं का? आणि हे जर समजा कोणी असेल आणि त्याचा पुरावा पण बघा. मला वाटलं साहेब यांनी शिव्या दिल्या असणार, तसं करू नका. असल्या काही गोष्टी करू नका, कळलं का? त्याचे पुरावे तुम्हाला समोर सापडतातच, ते असतातच. परंतु ही गोष्ट नाही सहन करता कामा तुम्ही. आणि जे ढकले असतील ना त्यांच्यावर पण नजर ठेवा. पाच वर्ष या देशाला परेशान करून टाकले या लोकांनी. ते हिंदीतले रवीश कुमार असू देत, नाहीतर इथे अनेक लोक असू देत, अनेक पत्रकारांना ह्या प्रकारचे सगळे शिव्या जातात, ते बिचारे पत्रकार पडतात, ते काय ही असे असली गोष्ट भूमिका घेऊ शकणार नाहीत. म्हणून आमच्या वाट्याला येतं. ते तुम्ही नक्की बघा टेलिव्हिजनवरती, हे ते असतात ते यूट्यूबवरती, रवीश कुमारांचे आणि त्या कोणते दुआ, विनोद दुआ यांचे शो बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या काय त्या कळायला लागतील. द वायर
हे सगळं बघा तुम्ही, आणि बाकीचे ते काय, ते सगळे बाकीचे टेलिव्हिजनचे पत्रकार बंद करून टाकलेले आहेत. मी मध्यंतरी विचार करत होतो ते चाटे क्लासेस बंद कसं झालं, नंतर कळलं मला ते दिल्लीत सुरू झालं. दिल्लीतले आपले ह्यांचे पत्रकार सगळ्या चॅनलचे चाटे क्लासेस चालू आहे आपले. पण या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत. ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही. तुमच्याकडे, तुमच्यापर्यंत, तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरनं तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत. तू काय दिल्लीला जाणार काय? तर उद्या यायचा साहेब तिकीट. अरे इथलं बघू आपण आपलं. हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे मी जे बोलतोय, मला काय सहज आलेला तो झटका नसतो. मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात, हे प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत. तुमच्याशी ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला तुम्ही हे त्यांना बोललं पाहिजे, तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे की काय चाललंय. मोदी भक्तीने जर समजा कोणी आंधळे झाले असतील, बहिरे झाले असतील, त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाही आहे, कारण ते सुधारणारच नाहीत. नाही ते लावारीस ती लावारीस कार्टी तिथून ती पाठवतात ना ती. लोकसभेच्या निवडणुका आहेत, अनेक गोष्टी आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आता बघा काय 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 चालवतील बघा. आता अजून आचारसंहिता लागायची आहे, अजून आमची चर्चा चालू आहे, बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या आपल्या आपल्यातच पक्षात. हे दोन देतो काय, हे तीन देतो काय, हे नाही चालू. मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे. प्रकाश आंबेडकर आणि ते ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही भाई. त्यांना या बाजूचे इथून बरोबर दिसतं का, इथून इथून बरोबर, कोणाच्या बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये. कळेलच थोड्या दिवसात अर्थात. परंतु ह्या लोकसभेच्या साठी म्हणून जो काही निर्णय जो निर्णय सांगीन तो महाराष्ट्र हिताचा असेल, तुमच्या हिताचा असेल, देशाच्या हिताचा असेल. आणि मला असं वाटतं आचारसंहिता लागू देत लागली की मग आपण परत भेटूच. आणि मग तेव्हा तुम्ही काय करायचंय हे तुम्हाला निश्चित सांगितलं जाईल. परंतु मी आज गेल्या काही 15-1 दिवसामध्ये मी काही बोललो नव्हतो. जे तुमच्या मनामध्ये पण ज्या काही गोष्टी खतखतत होत्या त्या मला असं वाटतं आज तुमच्याशी बोलणं हे आवश्यक होतं, गरजेचं होतं. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आज मांडल्यात. विसरू नका, हे जे जे काय मी तुम्हाला सांगितलं ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू नका. आणि महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, मला माहीत आहे टेलिव्हिजन चॅनलवरती आता किती ते दाखवत असतील, काय असतील ते असेल, परंतु ह्या गोष्टी तुम्हीही पसरवा, तुम्ही लोकांपर्यंत जा आणि हे लोकांना तुम्ही नीट समजवून सांगा की काय नक्की राजकारण चाललं आणि काय घडतंय राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. एवढं फक्त तुम्ही सांगा. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना, मी आपल्या 13व्या वर्धापन दिनाच्या मी मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी आई जगदंबेची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची विरजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. आजच्या आपल्या मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे.
वंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। तुमच्या राजाला साथ द्या, 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 साथ राजाला, तुमच्या राजाला साथ द्या, राजाला साथ द्या।